आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर. मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी, महापालिकेचे शिक्षक, बेस्टचे कर्मचारी यांना दिवाळीसाठी एक मोठं बोनस गिफ्ट जाहीर झालंय. या सर्व कर्मचाऱ्यांना 22,500 रुपये तर आरोग्य सेविकांना एक महिन्याचा पगार दिवाळी बोनस म्हणून दिला जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी याची घोषणा केली. मुंबई महानगरपालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसंच अनुदानित शाळांमधले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बोनसच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसचा निर्णय घेण्यात आला. माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. सर्व मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना 22,500 हा बोनस आज त्यांनी मान्य केलेला आहे. आणि ज्या अनुदानित शाळांचे आपले शिक्षक आहेत त्यांना ह्यापूर्वी 50% बोनस सानुग्रह अनुदान देण्यात येत होतं, परंतु किरण पावसकरजी यांनी विनंती केली की सर्व अनुदानित शाळेच्या शिक्षकांना हा 50% सानुग्रह अनुदान या बोनस न देण्यापेक्षा त्यांना 100% द्यायला पाहिजे, आणि ती विनंती आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मान्य केलेली आहे. पालिका कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मनापासून आनंद व्यक्त केला. यामुळे पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड असणार आहे. आपण ही दृश्य पाहतो, पालिका कर्मचाऱ्यांच्या युनियनचे विविध पदाधिकारी यावेळेला मुख्यमंत्र्यांच्या सोबत या बैठकीत सहभागी झाले होते आणि या सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले, त्यांना धन्यवाद दिले. दसरा मेळाव्याला ज्यांची गर्दी जास्त त्यांचीच खरी शिवसेना, असं शिंदे समर्थक रामदास कदम यांनी म्हटलं आणि एक प्रकारे शिवसेनेला आव्हान दिलं. या आव्हानावर आता उद्धव ठाकरे समर्थकांनी काहीशी माघार घेतल्याचं चित्र आहे. शिवाजी पार्कातला दसरा मेळावा म्हणजे इव्हेंट नसून तो फक्त विचारांचा मेळावा असल्याचं अनिल परब यांनी म्हटलं आहे. BKC च्या दसरा मेळाव्यासाठी सुमारे 3 लाख शिवसैनिक आणण्याचं नियोजन शिंदे समर्थकांनी केलं आहे. शिंदे समर्थक 3 लाख शिवसैनिक जमा करणार आहेत, तर उद्धव ठाकरे समर्थक किती शिवसैनिक गोळा करतील याची उत्सुकता राज्याला लागली आहे. मात्र या संख्येच्या गणितात उद्धव ठाकरे समर्थकांनी काहीशी नमती भूमिका घेतल्यानं वेगळीच चर्चा रंगू लागली. असं कोणाला कोठा कुठला दिलेला नाही. स्वतःच लोक ग्रामीण भागातून महाराष्ट्रातून स्वतःच सगळे येतील आणि मग शिवसेना कुणाची, त्याचा निर्णय मला वाटतं न्यायालयामध्ये लागण्याच्या आधीच दसऱ्याला 5 तारखेला लागेल असं मला ते वाटतं. आज शिंदे गटाकडून टीजर लॉन्च करण्यात आला, एक पोस्टर लॉन्च करण्यात आलं, ज्याच्यात बाळासाहेब ठाकरे आहेत, शिवसेनेचं सिम्बॉल आहे, दरकाळी फोडणारा वाघ आहे आणि हिंदुत्वाचं जे विचार आहे किंवा हिंदुत्वाचं जे गणित आहे ते त्यांनी या दोन्ही टीजरमध्ये आणि आम्ही विचारांचे वारसदार आहोत. त्यांच्यासाठी ही इव्हेंट आहे, आमच्यासाठी हा दसरा मेळावा आहे. दसऱ्याआधीच मुंबईतील राजकीय वातावरण चांगलं स्थापलंय. दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटानं जय्यत तयारी सुरू केली. शिंदे गटानं 2 पोस्टर जाहीर केली, त्यापाठोपाठ आता दसरा मेळाव्याचा टीझरसुद्धा रिलीज करण्यात आला. या टीझरमध्ये स्वतः बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय आनंदगे आणि एकनाथ शिंदे यांचा फोटोही यात वापरण्यात आला. एकलव्य एकनाथ अशा आशयाचं या टीझरमध्ये उल्लेख करण्यात आला. आणि शिवरायाचा भगवा झेंडा, शिवसेनेचा भगवा झेंडा, हिंदू धर्माचा भगवा झेंडा सतत्यानं आसमानात फडकत राहायला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. शिवसेनेचा दसरा मेळावा BKC बांद्रा मुंबई. ठाण्यातील टेंबी नाक्याच्या देवीच्या आरतीवरून शिंदे आणि ठाकरे समर्थकांमध्ये काहीसा संघर्ष निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली होती, पण दोन्ही समर्थकांनी समजूतदारपणा दाखवल्यानं वाद टळला. रश्मी ठाकरे यांनी संध्याकाळच्या आरतीचा अट्टा स्थळात दुपारीच देवीचं दर्शन घेतलं. रश्मी ठाकरे ठाण्यात येणार म्हणून महिला शिवसैनिकांनी टेंबी नाक्यावर तुफान गर्दी केली होती.
रश्मी ठाकरे यांनी सगळ्यात आधी आनंद आश्रमात जाऊन दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. यानंतर त्यांनी टेंबी नाक्यावरच्या देवीचं दर्शन घेतलं. यावेळेला त्यांनी देवीची विधिवत आरती केली, पूजा केली. रश्मी ठाकरे यांच्यासोबत किशोरी पेडणेकर, खासदार प्रियांका चतुर्वेदी, आनंद दिघे यांच्या भगिनीसुद्धा उपस्थित होत्या. रश्मी ठाकरे यांच्या दर्शनाच्या वेळेला शिंदे समर्थकांनीसुद्धा समजूतदारपणा दाखवला. ठाकरे समर्थकांनी केलेल्या घोषणाबाजीवर शिंदे समर्थकांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ही नारी शक्ती ती आज एकवटली आहे. वहिनी 1986 ला देवीची स्थापना आहे. वहिनींचं लग्नही त्या तेव्हापासून इथे येत आहे. आज फक्त आम्ही एकत्र आलो. एक शक्ती जी नवरात्रातली त्याला शिवसेनेची शक्ती महिला आघाडी एकत्र आलो. सर्वांच्या सुखाची, समृद्धीची, ऐश्वर्याची, आरोग्यदायी, दीर्घायुष्याची मागणी असते. आज वेगळी मागणी देवाकडे करायची नाही. सुज्ञ आहेत मतदार, सुज्ञ आहेत तशी देवही सुज्ञ आहेत. राजन विचारे आणि अनिता बिर्जे हे ठाण्यातले उद्धव ठाकरे समर्थक यावेळी या सगळ्यांचं नेतृत्व करत होते. तिकडे शिंदे समर्थक आणि आमदार मंत्र्यांना खोके असा उल्लेख करून हिणवलं जातं. मात्र आता शिंदे समर्थक रामदास कदम यांनी चांगलाच राजकीय उलटफेर करण्याचा प्रयत्न केला. खोके खोके करणाऱ्या शिवसेनेला त्यांनी टक्के टक्के असा टोला लगावला. खोके विसरा आता, आले टक्के. राज्याच्या राजकारणात नवे धक्के. आदित्य ठाकरेंना भाईचा दणकार. रामदास कदमांचा नवा नारा. राज्याच्या राजकारणात 50 खोके एकदम ओके ही घोषणा चांगलीच गाजली. शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी त्यांच्या शिवसंवाद यात्रेत वेगवेगळ्या ठिकाणी 50 खोक्यांचा उल्लेख केला. शिंदे समर्थकांवर टीका करणाऱ्यांसाठी शिवसेनेनं 50 खोक्यांचा एखाद्या ब्रह्मास्त्राप्रमाणे वापर केला. मात्र आता शिंदे समर्थक रामदास कदम मैदानात उतरले. त्यांनी महाविकास आघाडीतल्या सरकारमधील घटक पक्षांना किती टक्के निधी मिळायचा याची आकडेवारी सादर केली. आकडेवारी सादर करून रामदास कदमांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. एक नंबर राष्ट्रवादी 57%, काँग्रेसला 33%, आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री आमचा उद्धवजी आम्हाला किती टक्के निधी? 16%. तुम्ही तपास. 16% हे आदित्यने सांगा. हे टक्के टक्के आहेत ना, हे खोके खोके ते टक्के सांगा. निधीच्या मुद्द्यावरून रामदास कदमांनी शिवसेनेवर तोफ डागली. त्यांच्या आरोपांना उत्तर देताना शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोरे यांनी कोरोनाच्या काळात आमदारांना निधी दिल्याची आठवण करून दिली. त्याचवेळी केंद्र सरकारनं निधी गोठवला होता, परत घेतलेला खासदार निधी राज्याला परत दिला का याचं उत्तर द्या असं आव्हानच नीलम गोरे यांनी दिलं. खासदारांचा स्वतःचा निधीच वर्ष दीड वर्ष बंद करून टाकला आणि तो निधी बंद करून स्वतः ते पैसे आपलेच केंद्राचे आहेत म्हणून त्यांनी वापरले. आपल्याला कसं करणार आहे का? स्वतः तो निधी एकत्र केल्यावरती तो निधी उत्तर प्रदेशला गेला का, गुजरातला गेला का, महाराष्ट्रात आला याचा आधी एक लेखाजोखा जे केंद्रीय मंत्री आहेत महाराष्ट्रातले केंद्राचे त्यांनी मांडला पाहिजे की खासदार निधी जो केंद्र सरकारने ताब्यात घेतला तो महाराष्ट्राला किती मिळाला. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करण्याकरता नेत्यांना खिजवण्यासाठी घोषणा देत असतात. शिवसेनेच्या खोक्याच्या टीकेला आता रामदास कदमांनी टक्क्यांचं उत्तर दिलंय. आता या टीकेवर शिवसेना कोणता नवा शोध लावते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सरस्वती देवीबद्दल केलेल्या वक्तव्याचा विरोध करण्यासाठी भुजबळ यांच्या एमईटी संस्थेच्या बाहेर भाजपच्या महिला मोर्चाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं आणि निषेधही केला गेला. तर छगन भुजबळ यांनी आपल्या वक्तव्याचं राजकारण केलं जात आहे असं म्हणत आपल्या वक्तव्यावर आपण ठाम असल्याचं म्हटलंय. सरस्वतीचा फोटो, शारदा मातेचा फोटो, जिने आम्ही कधी पाहिलं नाही, जिने आम्हाला काही शिकवलं नाही, आणि जर असेलच शिकवलं तर फक्त 3% लोकांना शिकवलं आणि आम्हाला दूर ठेवलं, त्याची पूजा कशासाठी करायची आहे मला काही कळत. अरे ज्यांनी तुम्हाला दिलं हे सगळी इथे आहे ते
दोन दिवसांपूर्वी भुजबळांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद गुरुवारी मुंबईत पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सरस्वतीबद्दल केलेल्या वक्तव्याचा विरोध करण्यासाठी वांद्रे इथल्या भुजबळ संस्थेच्या बाहेर भाजपच्या महिला मोर्चाच्या चित्रबागांच्या नेतृत्वात जोरदार आंदोलन करण्यात आलं आणि यावरून राज्यात जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. सध्या मुंबईसह राज्यभरात नवरात्र उत्सव सुरू आहे आणि देवीच्या नऊ रूपांपैकी एक असलेल्या सरस्वती मातेचा अपमान छगन भुजबळ यांनी केलाय असा आरोप भाजपच्या उपनेत्या चित्रा वाघ यांनी केलाय. आजची त्यांची प्रेस मी पाहिली पण परवा बोललेलं भुजबळ साहेबांचं वक्तव्य आणि आज त्यांनी प्रेसमध्ये केलेलं वक्तव्य हे पूर्णपणे वेगळं आहे. 3.5% उल्लेख केलेल्या भुजबळ साहेबांना हे सांगायचं आहे की ज्या सावित्री माईंबद्दल तुम्ही हे बोलताय त्यांनी स्वतः लिहिलेलं काव्य फुले पुस्तक बघा. त्यात त्यांनी म्हटलंय की ही शाळा नाही, हा सरस्वतीचा दरबार आहे, हे सरस्वतीचं मंदिर आहे. दरम्यान आपल्या वक्तव्याचं राजकारण का केलं जात आहे? सावित्रीबाई यांनी पहिली शाळा काढली त्यामुळे आपण सरस्वती ऐवजी यांचं पूजन करा असं म्हणालो होतो, तर कुठेही सरस्वती देवीचे फोटो काढा असं म्हणालो नव्हतो. आपण अजूनही आपल्या त्या वक्तव्यावर ठाम असल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलंय. एक माझं मत मांडण्याची मला या देशामध्ये परवानगी आहे, ते काय माझं मत असेल ते. हां, आता देशाच्या विरुद्ध काय बोललो वगैरे ते तुमचं तर गोष्ट वेगळी आहे, पण माझं मत मांडण्याची मला परवानगी आहे आणि ती माझ्या संस्थेचे जे सभासद आहेत त्यांच्या समोर मी बोलत होतो. एकंदरीत ऐन सणासुदीच्या धामधुमीत राज्यातील जनतेला ह्या आरोप प्रत्यारोपांचं राजकारण पाहायला मिळत आहे. मात्र या कुरघोडीच्या राजकारणात जनतेचे प्रश्न वाऱ्यावर सोडले जाऊ नयेत एवढीच राज्यातील तमाम जनतेची माफक अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यातल्या काही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आज बदल्या करण्यात आल्या. ठाणे महानगरपालिका आयुक्तपदी नवी मुंबईचे आयुक्त अभिजित बांगर यांची नियुक्ती करण्यात आली. कोविड काळात अभिजित बांगर यांनी उत्तम काम केलं होतं. विद्यमान आयुक्त ठाणे महानगरपालिकेचे विपिन शर्मा यांची MIDC CEO म्हणून बदली करण्यात आली आहे. पल्लवी दराडे यांची पर्यावरण विभागात बदली झाली आहे, तर सौरभ विजय यांची पर्यटन खात्यात बदली करण्यात आली. मुंबईचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची मात्र तूर्तास बदली करण्यात आलेली नाही. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रशांत, काय अधिक माहिती आहे? मिलिंद, गेल्या अनेक दिवसांपासून जो चर्चेत होता त्याला सुरुवात झालेली आहे. IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांना सुरुवात झाली. येत्या 2 दिवसांमध्ये IPS अधिकाऱ्यांच्या सुद्धा बदल्या होणार आहेत. आता जरी ऑर्डर्स फक्त 10 अधिकाऱ्यांच्या आल्या असल्या तरी आजच्या रात्रीतनं अजून महत्वाच्या बदल्या होणार आहेत. पण या सगळ्या विषयात लक्षात जर का घेतलं तर BMC आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची अद्यापपर्यंत तरी कोणती बदली झाली नाही किंवा त्यांची बदली होईल अशा प्रकारचे संकेत सुद्धा दिले जात नाहीये. पण बिपिन काळे, AR काळे, प्रदीप कुमार, बिपिन कुमार शर्मा, संजय खंदारे, नीलम घटने, जयश्री भोज, अनुप कुमार, मिलिंद म्हैसकर, म्हणजे यांच्या सगळ्यांच्या बदल्या ज्या आहेत यांचे आदेश प्राप्त झालेले आहेत. नाशिक जिल्हा परिषद CEO लीना बनसोड यांचीही आदिवासी आयुक्त, अतिरिक्त आदिवासी आयुक्त ठाणे म्हणून बदली झाली आहे. अनेक महत्वाच्या बदल्यांना आता सुरुवात झालेली. ऑर्डर्स या एकामागोमाग आता अजून येत आहेत, पण येत्या 2 दिवसांमध्ये हे बदल्यांचं सत्र हे कायम राहणार एवढं मात्र स्पष्ट आहे. IAS अधिकाऱ्यांबरोबर IPS अधिकाऱ्यांची सुद्धा 28 IPS अधिकाऱ्यांची बदल्यांची यादी तयार असल्याची माहिती समजते. मिलिंद, प्रशांत तूर्तास, धन्यवाद या माहितीबद्दल. तिकडे मुंबईतील अंगणवाड्यांचा चेहरा लवकरच बदलणार असल्याचं राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी म्हटलंय. मुंबईतील सुमारे 4,800 अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठी त्यांनी मुंबईकरांना आवाहन केलंय. या आवाहनाला मुंबईकरांच्याकडून जोरदार प्रतिसाद मिळतो. आतापर्यंत 500 जणांनी अंगणवाड्या दत्तक घेण्याचा निर्णय घेतलाय. मुंबईच्या झोपडपट्टी भागात कंटेनर अंगणवाड्या सुरू करण्यात येणार आहेत. येत्या काळात राज्यातल्या सर्व अंगणवाड्यांचा चेहरा मोहरा बदलण्यावर आपलं लक्ष असेल असंही त्यांनी नमूद केलं. आपण पाहताय महामुंबई. संपूर्ण मुंबई शहरात नवरात्रीचा जल्लोष सुरू आहे. मुंबईच्या बोरिवली परिसरात भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या रायगड प्रतिष्ठानच्याकडून रंगरास गरबा आयोजित करण्यात आला. या गरब्याला प्रसिद्ध गायक सोनू निगम उपस्थित होता. बदल रही है रूप जिंदगी.
छाव है कभी कभी है धूप जिंदगी हर पल यहाँ जी भर जियो जो है समा कल हो न हो चाहे जो तुम्हें पूरे दिल से मिलता है वो मुश्किल से ऐसा जो कोई कहीं है बस वो ही सबसे हसी है उस हाथ को बुलेटिन में घेऊया एक छोटा सा ब्रेक वो मेहरबान आपण पाहत आहे महामुंबई टाइम मासिकानं प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र आणि रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांना टाइम 100 नेक्स्टच्या यादीत स्थान दिलंय त्यांची लीडर श्रेणीमध्ये निवड करण्यात आली आकाश अंबानींच्या बद्दल टाइम मासिकानं म्हटलंय की ते व्यवसाय वाढवण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील